हेलो स्टूडेंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर। तर बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं, आपण हेट्रोजिनस न्यूक्लियर आरएनए बद्दल पाहिलं होतं, त्याच्यावरची प्रोसेसिंग कशी होते, हेट्रोजिनस न्यूक्लियर आरएनए पासून एमआरएनए हा न्यूक्लियस मधून बाहेर कसा पडतो, त्या सर्व प्रोसेस आपण पाहिल्या होत्या। मग त्यामध्ये स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग अशा तीन महत्वाच्या प्रोसेसेस आपण पाहिल्या होत्या। सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर अँड द नेम ऑफ दॅट टॉपिक इज जेनेटिक कोड। काय म्हणतात त्याला, जेनेटिक कोड। बघा आता हे जेनेटिक कोड तयार कसे होतात, आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोड पाहिलेले आहे। मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं तुम्हाला की मोबाईलमध्ये कोड असते, एखाद्या तिजोरीला कोड असते किंवा एखाद्या लॉकला कोड असते, तशा प्रकारे या जेनेटिक मधले हे जे कोड आहेत, या कोडचा कशा प्रकारे आता त्यामध्ये कन्सेप्ट कसा आहे ते आपल्याला पाहायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोड म्हणजे लक्षात ठेवा काय, तर जेनेटिक कोड तयार कसे होतात। बघा, समजा हा एमआरएनए आहे, या एमआरएनए वरती हे न्यूक्लियोटाइड आहेत, नायट्रोजन बेस आहेत। तर कोड हा तीन नायट्रोजन बेस पासून किंवा तीन न्यूक्लियोटाइड पासून तयार होते। बघा, लक्षात घ्या, जेनेटिक कोड किती न्यूक्लियोटाइड पासून तयार होतात, तर तीन न्यूक्लियोटाइड पासून तयार होतात। मग ते AUG असो, CGA असो, काही असो, त्याच्यामध्ये तीन न्यूक्लियोटाइड पासून एक कोड तयार होते। लक्षात, मग तर याबद्दल आपल्याला पाहायचा जेनेटिक कोड बद्दल। बघा, मी काय करणार आहे, हा कन्सेप्ट थोडा मोठा आहे, त्यामुळे मी तुम्हाला बोर्डवरती पूर्ण समजून सांगणार आहे आणि ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करणार आणि त्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करायच्या आणि नंतर मग तो जो बॉक्स आहे आपला 64 कॉम्बिनेशन वाला तो बॉक्स पण काढायचा। ओके, तर आज तुम्ही आता याच्यामध्ये आपण जे पाहणार आहे ते पूर्ण कन्सेप्ट जेनेटिक कोड बद्दल पाहणार आहे आणि त्याच्या नोट्स आहेत त्याबद्दलच्या त्या नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे। ओके, त्यामध्ये बघा मग काय, तर पहिल्या पॉईंट मध्ये कसं करायचं, आता मी तुम्हाला इथे पूर्ण फुल फॉर्म मध्ये पॉईंट लिहून देणार आहे, तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे। बघा, आपल्याला माहितच आहे, वी नो दॅट डीएनए इज अ मास्टर मॉलिक्यूल। डीएनए काय आहे, हा मास्टर मॉलिक्यूल आहे ना, अँड दिस डीएनए परफॉर्म किंवा डीएनए काय करते, डीएनए इनिशिएट, बघा काय काय करते, डीएनए इनिशिएट, त्यानंतर गाईड, त्यानंतर रेग्युलेट अँड कंट्रोल द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस। कोणत्या प्रोसेसला तो सर्व ह्या गाईड करते किंवा सर्व कंट्रोल करते, कोणत्या प्रोसेसला, प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसला डीएनए सर्व गोष्टी करते। काय काय, इनिशिएट, त्यानंतर गाईड, रेग्युलेट अँड कंट्रोल, कोणत्या प्रोसेसला, तर प्रोटीन सिंथेसिसला। सो व्हाट इज डीएनए, डीएनए इज द मास्टर मॉलिक्यूल दॅट इनिशिएट म्हणजे सुरुवात करणे, गाईड करणे, त्यानंतर रेग्युलेट करणे आणि कंट्रोल करणे, कोणाला, तर प्रोटीन सिंथेसिसला, हे डीएनएचं काम आहे। ओके, सो टू परफॉर्म दिस कॉम्प्लिकेटेड फंक्शन, हे जे कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे, प्रोटीन सिंथेसिस इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस, सो टू परफॉर्म दिस कॉम्प्लिकेटेड फंक्शन, सो इन्फॉर्मेशन मस्ट बी स्टोअर, इन्फॉर्मेशन स्टोअर करणं आवश्यक आहे। बघा, लक्षात घ्या काय सांगू राहिलो मी तुम्हाला आज असं पूर्ण याच्यावरती लिहून देणार नाही, बोर्डवरती मी तुम्हाला नोट सेंड करणारच आहे। काय सांगितलं बघा, पहिल्या पॉईंट मध्ये असं राहील की डीएनए इज अ मास्टर मॉलिक्यूल दॅट इनिशिएट, गाईड, रेग्युलेट, कंट्रोल द प्रोटीन सिंथेसिस। प्रोटीन सिंथेसिस इज नॉट अ इझी प्रोसेस, दिस इज सो कॉम्प्लिकेटेड प्रोसेस, सो दॅट्स वाय द इन्फॉर्मेशन मस्ट बी स्टोअर, इन्फॉर्मेशन स्टोअर करणं आवश्यक आहे। मग द साईट ऑफ स्टोरिंग इन्फॉर्मेशन, बघा जी साईट आहे इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याची, द साईट ऑफ स्टोरिंग इन्फॉर्मेशन, द साईट ऑफ स्टोरिंग इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड। बघा रे काय सांगू राहिलो मी, सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड, ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन कशामध्ये स्टोअर केली जाते, तर सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड, अँड दॅट सिक्वेन्सेस कॉल्ड ऍज नायट्रोजन बेसेस। काय म्हणतात त्याला, नायट्रोजन बेसेस। बघा काय सांगू राहिलो मी, कसं सांगू राहिलो, पहिले डीएनए बद्दल सांगितलं,
त्यानंतर दुसऱ्या पॉइंट मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करणं आवश्यक आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये कशामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर होते, द साइट ऑफ स्टोरिंग इन्फॉर्मेशन इज सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड अँड दॅट सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड कॉल्ड ऍज नायट्रोजन बेसेस. अँड वी नो दॅट इन डीएनए हाऊ मेनी नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट, 4 नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट इन डीएनए. डीएनए मध्ये किती नायट्रोजन बेसेस असतात, ह्या 4 नायट्रोजन बेसेस असतात. बरं, हे आपण पुढे पाहणारच आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे की साइट ऑफ स्टोरिंग इन्फॉर्मेशन इज इन द फॉर्म ऑफ सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड, हे कोणाचं म्हणणं होतं? तर हे दोन सायंटिस्टचं म्हणणं होतं. तर त्या दोन सायंटिस्टचं नाव काय बघा, यामध्ये इट वॉज एव्हिडन्स बाय यानोफस्की, इट वॉज एव्हिडन्स बाय यानोफस्की अँड साराभाई. बघा लक्षात ठेवा नाव काय आहेत. तर हे कोणी सांगितलं किंवा जे इन्फॉर्मेशन स्टोअर करणारी जी साईट आहे ती साईट कोणती आहे, तर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड आहे, दॅट इज नायट्रोजन बेसिस आहे. हे सांगणारे दोन शास्त्रज्ञ कोण, एव्हिडन्स देणारे, पुरावे देणारे दोन शास्त्रज्ञ कोणते आहेत, तर यानोफस्की अँड साराभाई इन 1964. 1964 मध्ये या दोन सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की प्रोटीन सिंथेसिस साठी जी इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन स्टोअर होते सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये, अँड दॅट सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड आर कॉल्ड नायट्रोजन बेसिस. ओके, सो इन प्रोटीन सिंथेसिस 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स आर इन्वॉल्व. बघा करू काय, तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये किती प्रकारचे अमायनो ऍसिड इन्वॉल्व्ह असतात, किती, 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स आर इन्वॉल्व्ह. कशामध्ये, इन्वॉल्व्ह इन प्रोटीन सिंथेसिस. बघा पहिला पॉइंट हा डीएनएचा होईल, दुसरा पॉइंट की इन्फॉर्मेशन स्टोअर करणं आवश्यक आहे, तिसरा पॉइंट असा होईल की या दोन सायंटिस्टना काय काय एव्हिडन्स दिले त्याचा पॉइंट होईल, चौथा पॉइंट होईल की हाऊ मेनी डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स आर इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, हाऊ मेनी 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स आर इन्वॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस, अँड दिस डीएनए कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी नायट्रोजन बेसेस, 4 नायट्रोजन बेसेस. डीएनए कन्सिस्ट ऑफ 4 नायट्रोजन बेसेस. नाऊ क्वेश्चन इज अराइजेस दॅट, असा क्वेश्चन निर्माण झाला आपल्याला की 20 अमायनो ऍसिड, 4 डीएनएच्या नायट्रोजन बेसेस, सो हाऊ दीज नायट्रोजन बेसेस कॅन स्पेसिफाय दीज अमायनो ऍसिड. या 20 अमायनो ऍसिडला हे 4 नायट्रोजन बेसेस कशा काय स्पेसिफाय करतील, हा क्वेश्चन आपल्या समोर आता उभा झालेला आहे. अमायनो ऍसिड किती आवश्यक आहे प्रोटीन सिंथेसिससाठी, 20. डीएनए सिक्वेन्सेस किती आहे, 4. मग हाऊ दिस 4 नायट्रोजन बेसेस कॅन स्पेसिफाय दिस 20 अमायनो ऍसिड, मग त्यासाठी काय आहे, तर त्यासाठी जेनेटिक कोड हा कन्सेप्ट समोर आलेला आहे. कारण की 4 नायट्रोजन बेसेस 20 अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करू शकतच नाही, मग त्यासाठी मग कोणता कन्सेप्ट आला, तर जेनेटिक कोड नावाचा कन्सेप्ट आला. बघा आता पाचव्या पॉइंट मध्ये कसं करावं लागेल आपल्याला, अकॉर्डिंग टू FHC, कोणाच्या म्हणण्यानुसार, FHC क्रिकच्या म्हणण्यानुसार काय, बघा अकॉर्डिंग टू FHC क्रिक, धिस इन्फॉर्मेशन, ही जी इन्फॉर्मेशन आहे, धिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन, कशामध्ये स्टोअर्ड होते ही, धिस इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन कोड लँग्वेज, कोड लँग्वेज मध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर होते, अँड दॅट कोड लँग्वेज कॉल्ड ॲज क्रिप्टोग्राम्स, क्रिप्टोग्राम. काय म्हणतात मग त्या कोड लँग्वेजला, काय म्हणतात, क्रिप्टोग्राम. बघा कोणाचं म्हणणं आहे, कोणाचं, FHC क्रिकचं काय म्हणणं आहे की द इन्फॉर्मेशन नीडेड फॉर द प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज, किंवा कोड लँग्वेज मध्ये ती स्टोअर केली जाते, त्याला क्रिप्टोग्राम म्हणतात. आणि दॅट कोड लँग्वेज ऑर दॅट कोडॉन, कोडेड लँग्वेज मध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोअर होते दॅट इज कॉल्ड ॲज कोडॉन. त्यांना काय म्हणतात मग, जेनेटिक कोडॉन म्हणतात किंवा जेनेटिक कोड म्हणतात, कॉल्ड ॲज
जेनेटिक कोड, काय म्हणतात त्यांना जेनेटिक कोड, जी इन्फॉर्मेशन त्यांच्यामध्ये स्टोअर केली जाते त्याला काय म्हणतात जेनेटिक कोड. हे कोणाचं म्हणणं आहे तर एफएससी क्रिक नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. देन इच कोडॉन कोड फॉर स्पेसिफिक अमायनो ऍसिड. बघा, इच कोडॉन कोड फॉर स्पेसिफिक अमायनो ऍसिड. लक्षात ठेवा काय सांगू राहिलंय तर प्रत्येक कोडॉन, इच कोडॉन कोड फॉर स्पेसिफिक अमायनो ऍसिड, म्हणजे कोडॉन आणि स्पेसिफिक अमायनो ऍसिड हे एकमेकांसोबतच रिलेटेड असतात, असे स्पेसिफिक असतात. बघा काय समजलं आपण, किती पॉईंट झाले यामधले. यानंतर आपल्याला मोठावाला चार्ट पण काढायचा आहे. पाच पॉईंट झाले आपण. या पाच पॉईंट मध्ये काय म्हटलं बघा, वन बाय वन एक एक पॉईंट बघा. आणखी, व्हॉट इज डीएनए, डीएनएचं काय म्हणणं आहे. डीएनए काय आहे, डीएनए इज अ मास्टर मॉलिक्युल ऑफ ऑल द ऑर्गॅनेल्स ऑफ ऑल द सेल. इट इनिशिएट गाईड regulate and control the process of protein synthesis. And for what? For the process of protein synthesis, there is a need of storing of information. Information store karna avashyak hai. So according to Yanovsky and Sarawai in 1964, this information or the site of storing this information is sequence of nucleotide or nitrogen bases, and this was evidenced by Yanovsky and Sarawai. Then how many amino acids are required for the protein synthesis? There are 20 different types of amino acids are required for the process of protein synthesis. Then a DNA consists of how many nitrogen bases? 4 nitrogen bases. So how these 4 nitrogen bases can specify that 20 different types of amino acid? So for that, there is a need of formation of genetic code. So according to FSC Crick, this all information needed for the protein synthesis is stored in the code language that is also called as cryptogram, and that code language called as genetic code. त्या कोड लँग्वेजला काय म्हणतात, जेनेटिक कोड. अँड इच कोडॉन इज स्पेसिफिक फॉर स्पेसिफिक अमायनो ऍसिड. त्यानंतर बघा, सिंगलेट कोडॉन जर घेतला आपण तर फक्त चारच अमायनो ऍसिड तयार होतील. बघा आपण आता उदाहरणं घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे. समजा सिंग एक वाला जर फक्त एकच कोडॉन घेतला तर किती अमायनो ऍसिड स्पेसिफाय होतील, चार. डबलेट जर घेतला, दोन कोडॉन जर घेतले तर चार चौक 16 होतील. आणि ट्रिपलेट जर घेतला तर त्याच्यामध्ये किती होतील, 64 कोडॉन त्यामध्ये स्पेसिफाय होतील. 64 अमायनो ऍसिड किंवा 64 कोडॉन त्याला आपण म्हणतो स्पेसिफाय होतील. ओके, सो विल एंटर ओनली 4 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड. बघा आता काय याची सुरुवात कशी करायची. अ सिंगलेट नायट्रोजन बेस, जर समजा तुम्ही सिंगल वाले घेतले, बघा मी इथे शॉर्टकट मध्ये लिहू राहिलो, तुम्हाला नोट्स डिटेल मध्ये देणार आहे. जर समजा सिंगल नायट्रोजन बेस जर घेतली, कोणती सिंगल नायट्रोजन बेस आपण घेतली, याला काय म्हणतात सिंगलेट कोडॉन. कोणते कोडॉन म्हणतात याला, सिंगलेट, कारण की एकच आहे ना ते. तर सिंगलेट कोडॉन किती अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतील, फक्त 4 अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतील. विल स्पेसिफाय ऑर विल एनकोडेड ओनली 4 अमायनो ऍसिड. जर समजा आपण अ कॉम्बिनेशन ऑफ 2 कोडॉन, जर दोन कोडॉनचं आपण कॉम्बिनेशन जर केलं तर धिस इज कॉल्ड ऍज डबलेट कोडॉन. याला काय म्हणतात, डबलेट कोडॉन. अँड दॅट डबलेट कोडॉन स्पेसिफाय 16 अमायनो ऍसिड. किती अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतील ते, 16 अमायनो ऍसिड. इफ वी टेक अ कॉम्बिनेशन ऑफ 3 कोडॉन, टेक अ कॉम्बिनेशन ऑफ 3, आपल्याला काय करावं लागेल तिथं 3 नायट्रोजन बेसेस करावं लागेल. इथं सिंगल नायट्रोजन बेस याला कोणतं म्हणतात, सिंगलेट. हा काय म्हणतात त्याला, सिंगलेट कोडॉन. जर समजा आपण दोन नायट्रोजन बेसेस जर घेतल्या तर त्याला म्हणतात डबलेट कोडॉन. जर आपण 3 नायट्रोजन बेसेस जर घेतल्या तर त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात त्याला, ट्रिपलेट कोडॉन. अँड दॅट ट्रिपलेट कोडॉन स्पेसिफाय फॉर 64 अमायनो ऍसिड.
किती अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतात ते 64 बघा सिंगलेट डबलेट आणि ट्रिपलेट मी अंडरलाईन मुद्दाम केली त्याच्याखाली जर सिंगल नायट्रोजन बेस असेल तर त्याला म्हणतात सिंगलेट कोडॉन आणि सिंगल नायट्रोजन बेस हे चारच अमायनो ऍसिड स्पेसिफाय करेल जर कॉम्बिनेशन घेतला आपण दोन नायट्रोजन बेसचं तर त्याला म्हणतात डबलेट कोडॉन मग हे डबलेट कोडॉन किती अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतात 16 अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतात जर समजा आपण कॉम्बिनेशन 3 नायट्रोजन बेसेसचं घेतलं तर त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन अँड दॅट स्पेसिफाय 64 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड तर अशा प्रकारचे 64 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड तयार होतात ओके त्यानंतर बघा जॉर्ज गॅमो 1954 मध्ये काय म्हटलं बघा कोणी जॉर्ज गॅमो नावाच्या सायंटिस्टनी 1954 या वर्षामध्ये त्याचं काय म्हणणं होतं बघा तर त्यामध्ये सजेस्टेड दॅट कोडॉन इन द कोडॉन देअर मस्ट बी कॉम्बिनेशन ऑफ 3 कन्सेक्युटिव्ह नायट्रोजन बेसेस दॅट विल सफिशियंट टू स्पेसिफाय 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड त्याचं काय म्हणणं होतं की 3 नायट्रोजन बेसेसचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे 3 नायट्रोजन बेसचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे कशासाठी 64 कोडॉन्स तयार होण्यासाठी अँड दॅट 64 कोडॉन्स कोड 20 डिफरंट अमायनो ऍसिड्स किती अमायनो ऍसिड 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिडला काय करणार आहेत ते मग कोड करणार आहे ओके तर 64 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड तयार होतात त्याच्यामध्ये 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिडला कोड करण्यासाठी किती कोडॉन आवश्यक आहे तर 64 कोडॉन आवश्यक आहे बघा जॉर्ज गॅमोचं काय म्हणणं 1954 मध्ये जॉर्ज गॅमोने काय म्हटलं की 3 नायट्रोजन बेसेसचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे मग 3 नायट्रोजन बेसचं कॉम्बिनेशन त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन अँड दॅट ट्रिपलेट कोडॉन प्रोड्युसेस 64 डिफरंट टाइप्स ऑफ कोडॉन अँड दॅट कोडॉन्स आर सफिशियंट टू स्पेसिफाय 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड स्पेसिफाय करण्यासाठी महत्वपूर्ण आहे सो दस देर आर 64 कोडॉन इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड अँड दॅट इच आर ट्रिपलेट कोडॉन तर या डिक्शनरी मध्ये आपल्याजवळ एक चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये डिक्शनरी मध्ये किती कोडॉन आहे 64 कोडॉन आहे 64 कोडॉन आउट ऑफ दॅट 64 कोडॉन 3 कोडॉन्स आर स्टॉप कोडॉन्स बघा तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं त्या डिक्शनरी मध्ये 64 पैकी 3 हे स्टॉप कोडॉन असतात अँड रिमेनिंग 61 आर सेन्स कोडॉन रिमेनिंग 61 काय असतात तर त्यामध्ये सेन्स कोडॉन असतात बघा ही 64 कोडॉनची डिक्शनरी तयार होते आणि त्या 64 कोडॉनच्या डिक्शनरी मध्ये 3 स्टॉप कोडॉन दिसू राहिले तुम्हाला आणि 3 कोणते दिसू राहिले त्यामध्ये आपले जे राहिलेले 61 आहेत ते कोणते असतात सेन्स कोडॉन तर असं हे जॉर्ज गॅमोचं म्हणणं होतं त्यानंतर क्रिकचं काय म्हणणं होतं 1961 मध्ये बघा क्रिक 1961 मध्ये काय म्हणणं होतं पहिले कोण आहे हा जॉर्ज गॅमो त्याचं काय म्हणणं होतं की 3 नायट्रोजन बेसचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे 64 कोडॉन तयार होण्यासाठी अँड दॅट कोडेड द 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड क्रिकचं काय म्हणणं होतं फर्स्ट एव्हिडन्स दॅट जेनेटिक कोड इज ट्रिपलेट त्यानं पहिला एव्हिडन्स दिला की जेनेटिक कोड हे कसे आहेत ट्रिपलेट आहेत आणि बाय युझिंग फ्रेम शिफ्ट म्युटेशन कसे आहे सायना फ्रेम शिफ्ट म्युटेशनच्या सायना त्यानं सांगितलं की हे काय आहेत जेनेटिक कोड हे ट्रिपलेट आहे कशा सायना से कोणतं फ्रेम शिफ्ट म्युटेशन फ्रेम शिफ्ट म्युटेशनच्या सायना त्यानं सांगितलं की जेनेटिक कोड्स आर ट्रिपलेट बघा लक्षात घ्या कोणाकोणाचं काय काय म्हणणं आहे सगळ्यांचंच आपण म्हणणं ऐकून घेऊ मग आला हरगोविंद खुराना कोण आला मग हरगोविंद खुराना मग या हरगोविंद खुराना काय केलं की जे जेनेटिक कोड आहेत ते जेनेटिक कोड कम्प्लीट केले अँड विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियली सिंथेसायझिंग यम आर एन ए टेम्पलेट बघा कशा आहे सायन हे पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये पॉईंट देणारच आहे तर बघा पास झाले आपले त्यानंतर हा सहाव्या नंबरचा पॉईंट हा सिंगलेट डबलेट आणि ट्रिपलेट वाला त्यानंतर हा 7 नंबर वाला पॉईंट
क्रिक चा 8 नंबर वाला, त्यानंतर हरगोविंद खुरानाचा 9 नंबर वाला पॉइंट आहे. कोणाकोणाचं काय काय म्हणणं आहे ते आपण सर्व डिटेल मध्ये पाहणार आहे. हरगोविंद खुराना आणि फायनली मग फायनली बघा फायनली 10 नंबरचा पॉइंट आता कोण कोण आहेत ते फायनली नारायण बर्ग. हे सर्व सायंटिस्ट आहेत ना, नारायण बर्ग मॅथी, नारायण बर्ग मॅथी. आणि तिसरं जे आहे ते आहे कोलिया. बघा शब्द बघा लक्षात द्या कोणत्या आहेत, ओकोया. ओकोया कोण कोण बघा, नारायण बर्ग, त्यानंतर मॅथी, नारायण बर्ग मॅथी अँड ओकेया कम्प्लिटेड ऑल द 64 जेनेटिक कोडॉन. काय केलं त्यांनी, 64 जेनेटिक कोडॉन हे पूर्णपणे कम्प्लीट केले. बघा काय आहे हा 10व्या नंबरचा पॉइंट आहे. तर अशा प्रकारचं हे पहिले डिस्क्रिप्शन लिहून घ्यायचं आणि त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला ते पूर्ण जेनेटिक कोड तयार कसे होतात, 64 जेनेटिक कोड, ते जेनेटिक 64 जेनेटिक कोड तयार करण्याची आपल्याला पद्धत आता माहिती करून घ्यायची आहे. एकदम सिंपल आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेनेटिक कोड हेडिंग टाकायचं आणि हे 10 चे 10 पॉइंट लिहून घ्यायचे की जे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती सेंड करणार आहे. त्यामध्ये डीएनए काय करते, ही इन्फॉर्मेशन स्टोअर कशी होते, किती प्रकारचे अमायनो ऍसिड आवश्यक असतात प्रोटीन सिंथेसिसला, क्रिकचं काय म्हणणं आहे, त्यानंतर हे जर सिंगलेट घेतले तर किती तयार होतात, डबलेट घेतले तर किती तयार होतात, ट्रिपलेट घेतले तर किती तयार होतात, जॉर्ज गॅमोचं काय म्हणणं आहे, क्रिकचं काय म्हणणं आहे, हरगोविंद खुरानाचं काय म्हणणं आहे, आणि शेवटी फायनली नारायण बर्ग मॅथी अँड ओकिया कम्प्लिटेड 64 जेनेटिक कोडॉन इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड मध्ये किती प्रकारचे कोडॉन तयार झालेले आहेत, मग 64 डिफरंट टाइप्स ऑफ कोडॉन्स आर प्रोड्यूस. ओके, तर हे 10 पॉइंट आधी लिहून घ्यायचे. आता आपल्याला पाहायचं आहे की जे डिक्शनरी आहे जेनेटिक कोडची ही तयार कशी करतात. हाऊ द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड इज प्रोड्यूस, 64 कॉम्बिनेशन तयार करायचे आहेत. बघा मी तुम्हाला त्याची एक ट्रिक सांगतो. 64 कॉम्बिनेशन म्हणतात बरोबर आपल्या डोक्यात मेंडेलच्या डायहायब्रिड क्रॉसचं क्लिक झालं असेल की अरे मेंडेलच्या डायहायब्रिड क्रॉस मध्ये पण 64 कॉम्बिनेशन तयार झाले होते. ट्रायहायब्रिड क्रॉस मध्ये, डायहायब्रिड मध्ये तर 16 झाले होते. आता यामध्ये 64 कॉम्बिनेशन तयार करण्याची एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. बघा काय करायचं, पहिले तर मोठा चार्ट दाखवून घ्यायचं, तुमच्याजवळ जेनेटिक कोडची डिक्शनरी आहेच, पण ते एवढं मोठं लक्षात कसं काय राहील बघा. मग त्यासाठी एक ट्रिक आहे आपल्याजवळ. आता कसं बघा, पहिले मोठा चार्ट दाखवून घ्यायचा, असा मोठा चार्ट दाखवायचा. ओके बघा, पूर्ण असा चौकोन तयार करून घ्यायचा पाहिजे. काही डोक्यात ताण घ्यायचं नाही, आपल्याला 64 जेनेटिक कोड तयार करायचे आहे. हा केला, ओके. मग इकडे बघा, इकडे काय करायचं आपल्याला, इकडे पहिले फर्स्ट लेटर लिहून घ्यायचे आहे. इकडे फर्स्ट लेटर साठी आपल्याला जागा करायची आहे. मग बरोबर याचे चार भाग करायचे, 1, 2, 3 and 4. चला मग करायचे चार भाग, 1, 2, 3 and 4. गेले, 64 कोडॉन तयार करण्याची आपल्याला पद्धत पाहायची आहे. चार सारखे भाग केले आपण, ही फर्स्ट पोझिशन झाली, ही वरची जी आहे आता वरच मी खोडतो, इथं सेकंड पोझिशन तयार करायला लागेल आपल्याला. ही जी आहे इथं आपल्याला सेकंड पोझिशन तयार करावं लागेल. बघा काय करू आलो मी, तर पहिले काय केलं आपण, फर्स्ट लेटर आपण करून घेतलंय, चार सारखे भाग केले. आता याचे पण काय करायचं आपल्याला, याचे पण सारखे भाग करायचे आहे.
पहिले आपण आडवे सारखे भाग केले, आता आपण उभे सारखे भाग करू। बघा, 1, 2, 3 आणि 4। बघा, 1, 2, 3 आणि 4 वाला आहे, है ना। तर असे चार भाग झाले। तर हे झालं फर्स्ट लेटर, हे इकडचं जे आहे इकडे नाव द्यायचं फर्स्ट लेटर। फर्स्ट लेटर वरती नाव द्यायचं सेकंड लेटर। वरती काय नाव द्यायचं? सेकंड लेटर। ओके, त्यानंतर हे इकडे जे आहे आता इकडे तयार करावं लागेल आपल्याला थर्ड लेटर। इकडे काय तयार करावं लागेल आपल्याला? थर्ड लेटर। आता यामध्ये कसं करायचं बघा, थर्ड लेटर मध्ये कसं करायचं? पहिले तर आखून तर घ्या काय तर, फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि हे कोणतं आहे? थर्ड लेटर। ओके, एकच लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला चार नायट्रोजन बेस सांगू राहिलो, UCAG, हे एवढं लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला हे सर्व आलं। बघा, UCAG, यामध्ये काय करायचं बघा, यामध्ये चार लिहायचे, UCAG 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 UCAG। ओके, लिहिले। आता या सर्वांचा आपल्याला क्रॉस करायचा आहे। बघा रे पण आता काय, खूप मोठा चार्ट होणार आहे तयार। हा 64 कॉम्बिनेशन वाला चार्ट तयार होणार आहे। फर्स्ट लेटर, सेकंड लेटर, थर्ड लेटर, अशा प्रकारचा आपल्याला 64 कॉम्बिनेशनचा चार्ट तयार करायचा आहे। आता यांचं क्रॉसिंग कसं करतात बघा, आता यू, बघा लक्षात घ्या कसं करू आलो मी। आता यू तीन तयार झाले, त्यानंतर यू सी, त्यानंतर यू यू ए, त्यानंतर यू यू जी। ओके, अशा प्रकारे हे झाले चार कॉम्बिनेशन तयार। त्यानंतर यानंतरची मी तुम्हाला प्रोसेस एकदम सिंपल सांगतो, एकदम ट्रिक सोपी सांगतो कशी तर। बघा काय आहे, यू अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन केलं म्हणजे फर्स्ट लेटर मल्टिप्लाइड बाय सेकंड लेटर मल्टिप्लाइड बाय थर्ड लेटर, म्हणजे पहिलं दुसरं तिसरं लेटर घेतलं। मग दुसऱ्या आपण तसंच करायचं, कसं? यू सी यू, फर्स्ट सेकंड थर्ड, यू सी सी, फर्स्ट सेकंड थर्ड, यू सी ए यू सी जी, अशा प्रकारे करायचं। याच्यापेक्षा साधी सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला, बघा आता यू ए आहे ना, तर यू ए हे चार वेळेस लिहून टाकायचं। आणि आपल्याला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की काय तोंडात एकदम पाठ करून टाकायचं, कोणतं? UCAG पुढे लावून टाकायचं, UCAG। मग पुढे काय आहे? UG आणि शेवटी आपलं UCAG। अशा प्रकारे सर्व चार्ट तुम्ही तयार करायचा आहे। तुमच्या बुक मध्ये सर्व ते दिलेलं आहे। मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली यामध्ये कशी, बघा काय करायचं। पहिले काय, पहिलं दुसरं लेटरचं हे करून टाकायचं, CU झालं, CU चार वेळेस CU लिहून टाकायचे, CU, आणि एकच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, UCAG झालं। त्यानंतर CC चार वेळेस लिहून टाकायचे आणि शेवटी टाकायचं UCAG। हे एवढं नेहमी फर्स्ट सेकंड थर्ड करायचं काम नाही। हे शॉर्ट ट्रिक आहे एकदम कशी, मग बघा आता CA चार वेळेस CA लिहून टाका ना, CA, आणि आपले आहेच ते UCAG, काहीच टेन्शन नाही, किती बरोबर येते। बघा CAU CAC CAA आणि CAG, पुढे मग CG चार वेळेस लिहून टाकायचे,
सी जी चार वेळेस लिहिलं की समोर मग यू सी ए जी असं लावून टाकायचं. ओके, मग बघा यामध्ये तुम्हाला या डिक्शनरी मध्ये ही डायग्राम जी आहे ही डायग्राम आहे कशाची, डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. कशाची डिक्शनरी आहे? डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, जेनेटिक कोडची डिक्शनरी आहे. ओके, मग बघा आता या डिक्शनरी मध्ये हाऊ मेनी कॉम्बिनेशन आर प्रोड्यूस, 64 कॉम्बिनेशन यामध्ये तयार होते. बघा 1 2 3 4 चार चौक 16, एका रो मध्ये 16 असे हे चार आहेत, म्हणजे 64 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोडॉन तयार होणार आहे. आणि त्या कोडॉन मध्ये आपल्याला मग त्या प्रोटीनचे नाव द्यायचे. बघा तुमच्या डिक्शनरी मध्ये सर्व दिलेलं आहे, जसं की पीएचई, या पहिल्या दोघांना काय नाव दिलेलं आहे? पीएचई. या नंतरच्या दोनला नाव काय दिलेलं आहे? एलईयू, ल्युसिन. हे सर्व लॉन्ग फॉर्म मी तुम्हाला आपल्या ग्रुप वरती पाठवणार आहे. आता हे पीएचई, एलईयू, एमईटी, व्हीएल, हे काय, दीज आर ऑल दी नेम्स ऑफ अमायनो ऍसिड. कशाचे नाव आहेत? ते अमायनो ऍसिडचे नाव आहेत. तर तुम्ही हा सर्व चार्ट तुमच्या बुक मधून ड्रॉ करायचा, त्याला नाव द्यायचं डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. नंतर मग तुम्हाला हे असे नाव दिसतात की हे एसईआर, ह्या सर्वांना एसईआर असं नाव दिलेलं आहे. तर एसईआर म्हणजे हे काय आहे? अमायनो ऍसिड. पण धिस इज द शॉर्ट फॉर्म ऑफ सिरीन अमायनो ऍसिड, सिरीन अमायनो ऍसिडचा शॉर्ट फॉर्म आहे. तर याच्या खाली मग तुम्ही पूर्ण, मी जे तुम्हाला सेंड करणार आहे 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिडचे ऍब्रिव्हिएशन. ऍब्रिव्हिएशन म्हणजे काय? एसईआर याला फुल फॉर्म मध्ये सिरीन म्हणतात, त्यानंतर एलईयू याला फुल फॉर्म मध्ये ल्युसिन म्हणतात, असं त्या डिक्शनरीच्या खाली मग 1 by 1, 1 2 3 4 असे अप टू तुम्हाला कुठपर्यंत लिहा लागतील, 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिडचे तुम्हाला फुल फॉर्म लिहा लागतील. मी इथं कंप्लीट केलेलं नाही आहे जेनेटिक कोडची डिक्शनरी, तुम्ही बुक मधून कंप्लीट करून घ्यायचं. हे पूर्ण डिटेल मध्ये त्याला नावं द्यायचे आणि खाली मी तुम्हाला सेंड करणार की या 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिडचे ऍब्रिव्हिएशन काय आहे, त्यांचा फुल फॉर्म काय आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जेनेटिक कोड, द 10 पॉइंट्स अबाउट द जेनेटिक कोड. हे तुम्ही राईट करून घ्यायचे 10 चे 10 पॉइंट, आणि त्यानंतर हे याचं डिस्क्रिप्शन काढायचं जेनेटिक कोडचं ऍज इट इज बुक मधून. ते तयार कसं करतात याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली ना. बघा ना, मग एयू हे चार वेळेस एयू लिहून टाकायचे. बघा हे मी शेवटचं सांगतो तुम्हाला, आता चार वेळेस एयू लिहून टाकायचे आणि आपल्याजवळ आहे यू सी ए जी, आणि पुढे मग याचे अमायनो ऍसिडचे नाव लिहायचे, त्याचा फुलफॉर्म मी तुम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जेनेटिक कोड. ओके, सो द रिमेनिंग पोर्शन ऑफ जेनेटिक कोड वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर, अँड दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड हा पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार. थँक्यू.